कविराज, मोरोपंतांचं सगळं रीतीप्रमाणे पार पडलं. हो राजन, सगळी उत्तर कार्य विधिवत झाली. आता निळोपंतांना आधार देऊन सावरणं गरजेचं आहे कविराज. अचानक घडल्या घटनेमुळे ते भांबावून गेले आहे राजन. यावर काळच उपाय आहे कविराज. काळ तर आहे, पण मोरोपंतांची आमच्या आबासाहेबांच्या ठाई असलेली निष्ठा विसरता येणं केवळ अशक्य. मोरोपंतांची महाराजांवर निष्ठा होती, पण राज तुमच्यावर उलाटल ते. मुजरा राज, माफी असावी, पण आमच्या सारखा शिपाई गडी लढाईत किती बी वार झेलन त्याच्या जखमा बी भरून निघत्यात, पण दग्याची जखम नाही भरून येत. कविराज, विश्वासघाताचा चटका नाही सरता येत, तो कायमचाच राहतो. आता राजकारण स्वराज्याचं हित म्हणून तुम्ही समजेसनी माफी द्याल, पोटाशी धराल, पण आमच्या पोटातला अंगार कसा हिजवावा? राज मोरोपंत पेशवेपणाला नाही जागले, ते पेशव्यांसारखं नाही वागले. आमचा हात तर कवच शिवशिवत होत, पण मरणांतानी वैराणी निवृत्तम न प्रयोजनम. सरनोबत, मृत्यूनंतर वैर संपत, नका मनात कटुता ठेवू. हे तुमचं तत्वज्ञान तुम्हाला निजलखलं. मामासाहेब, कविराज म्हणतायत ते खरंय. मामासाहेब, आम्हाला मान्य आहे की आमच्या बरोबर दगा झाला. आम्हाला हेही मान्य आहे की आम्ही जर पूर्वीप्रमाणे असतो तर तलवारीचं लखलखतं पातं दगाबाजांच्या छाताडातून कधी आरपार गेलं असतं ते त्यांनाही समजलं नसतं आणि आम्हालाही. पण आम्ही तलवार म्यानातच ठेवू, जिभेवर आलेले धारदार शब्द सुद्धा जपूनच वापरतो, कारण तेव्हा आमच्या स्मरणात आबासाहेब होते. अशा प्रसंगी एक जाणता राजा म्हणून आमचे आबासाहेब कसे वागले असते हे त्या स्मरणासरशी लख दिसलं आम्हाला. मामासाहेब, राजाला सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं लागतं. राग लोभ यांची टोकं गाठता येत नाही. प्रसंगी शत्रूलाही मित्र बनवावं लागतं आणि शत्रूप्रमाणे वागणाऱ्या मित्रालाही अस्तनी ठेवून चालावं लागतं. हे राजकारण आता बचरी पडू लागलंय आमच्या. अहो भय, ते खरं. पर मामासाहेब, मोरोपंतांनी जाताना निळोपंतांचा हात आमच्या हाती दिला. निळोपंतांना आता दरबारात समाविष्ट करून घ्यायला पाहिजे, म्हणजे महाराज आणि मोरोपंत यांच्या ऋणानुबंधाचं एक वर्तुळ पूर्ण होईल. शिवाय नवीन मोहिमांची आखणी करण्यावरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर्व गप बसून चालायचं नाही. आता आपलं ध्येय असेल ते स्वराज्याची घडी नीट बसवण्याचं. परंतु राजन, आपल्या विरोधात शत्रू कोठे कोठे डोकी बाहेर काढत आहे. अहो मग काढू की ठेचून त्यास ने? ठेचायचं तर आहेच मामासाहेब, पण शत्रून उचल खाण्याआधीच ठेचायचं. आदेश द्या राज, या हंबीरराव रक्ताची रंगपंचमी खेळाय खावा भी तयार आहे. कल्पना आहे आम्हाला त्याची, कारण खंबीर यो हंबीर. जहां पना, दक्षिण में अब सिवा रहा नहीं, फिर भी आपकी परेशानियां कम नहीं होती. माफी हुजूर आला, लेकिन हम समझते हैं कि अब आपको दक्षिण के बारे में सुकून होना चाहिए. सुकून हमारे लिए सुकून कभी नहीं. क्यों जहां पना? वजीर आलम,
आपने क्या सोचा था? आपने यही सोचा था ना कि सिवा गया तो हम चैन और सुकून से जिएंगे हिंदुस्तान में? नहीं, कभी नहीं। सिवा की औलाद है ना संभा, ठीक अपने वालिद के नक्शे कदम पर चल रहा है वो। अल्लाह ताला ने सारी नियमतें बख्शी हैं उस सिवा पर, अपने वालिद की तरह उतना ही बड़ा सुरमा और सियासती चालों में उतना ही शातिर। गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन एक और बात वजीर आलम, अपने वालिद का प्यार, उसकी इज्जत भूला नहीं है संभा। दूसरी तरफ हमारी औलाद हमारे खिलाफ बगावत पर उतर आई है। हाँ, लेकिन जहां पना, अरे कितनी है सिवा की रियासत, इतनी सी, लेकिन फिर भी हमारे सीने में नासूर की तरह चुभती है ये सिवा की रियासत। हुजूर, अब वो भी खत्म हो जाएगी। मुगलिया परचम लहराएगा दक्षिण पर, हमारे सरदारों ने संभा की रियासत में तहलका मचाया है। वजीर आलम, कितना जानते हो तुम संभा को? अरे उसमें वो जोश है जो हवा का रुख बदल दे। वो सिर्फ सूरमा नहीं है, कितनी हिम्मत से वो तलवार चलाता है उतनी अकलमंदी है उसमें। अच्छी तरह से याद है जब वो आगरा आया था, तब से जानते हैं उसे, छोटा सा बच्चा था पर उसकी शोलों से दहकती आंखें, मीठी जुबान पर तेज तलवार जैसी था, वो बेखौफ आंखें। माशाल्लाह माशाल्लाह, क्या नूर था उसके चेहरे पर। लेकिन क्या वही नूर बरकरार है आज भी? इतना ही नहीं, सुनने में आया है कि संभा के वजीरों और उसके मुलाजिमों ने उसके खिलाफ जंग छेड़ दी। संभा भी कितना अकलमंद है, अपनी अकलमंदी से उसने अंदरी फितूरों को दबोच डाला और उसके बाद कुचल भी डाला। उसने अपने वजीर आलम, अपने खुद की अम्मी जान और अपने छोटे भाई को नजर कैद किया, लेकिन पूरी रियासत में किसी में इतनी हिम्मत नहीं कि वो उसके खिलाफ एक हर्फ भी उगल दे। वाह वाह, बिना एक कतरा खून बहाए, बिना जंग लड़े सारे फितूरों को कुचल डाला। कमाल, बहुत शातिर है, बहुत अकलमंद है ये संभा। मतलब जहां पना, संभा को हराने के लिए हमें कोई और चाल चलनी होगी? वजीर आलम, मजहब की बुनियाद पर सियासी तख्त की इमारत खड़ी होती है। मान लो कि अगर हमने ये बुनियाद ही हिला दी तो इमारत तो अपने आप ही ढह जाएगी ना। जब मंदिर टूटेंगे, मजहब तबाह हो जाएगा, बेगुनाहों का खून बहेगा, तो राजा पर से आवाम का एतबार अपने आप उठ जाएगा। वजीर आलम, इनके सारे मजहबी रास्तों पर जजिया लगा दो, ऐसी तकड़ी कीमत मांगो कि लोग खौफ ज्यादा पर बेजार हो जाएं। और अगर ऐसा हो गया तो संभा कितने वक्त तक उस तख्त पर बैठ पाएगा? वो ऐसे ही गिरेगा संभा, और देखना ये आलमगीर औरंगजेब कैसे तुझे मिट्टी में मिला देगा। आम्हाला वाटलं मनोरा ढासळणार तर नाही ना, स्वराज्याच्या इमारतीला नजर लागून ती कोसळणार तर नाही ना, पण नाही, शंभू राजेंनी स्वतःच्या बाहूवर तोलून धरलं सगळं, एका विटेलाही धक्का लागू दिला नाही। खरच हो, किती गोष्टी घडल्या, एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, उसंत अशी मिळालीच नाही। शंभूराजे सगळ्यांना पुरून उरलेत, संयमाच्या वेळेस संयम दाखवला, रागवायच्या वेळेस रागवले ते, आणि आपलं कसं होतं?
आपण तिथेच घुटमळत राहतो. पण राजे राजे पुढे गेलेले असतात. सगळ्यात असूनही ते कशातच अडकत नाहीत. आम्हाला कौतुक वाटत त्यांच. आम्हालाही. आम्ही अश्रूही थांबवू शकलो नाही मातोश्री. जेव्हा ते आम्हाला म्हणाले पंढरीची वारी आहे, ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात जातील, आपण पुतळा मातोश्रींच्या नावाने ठिकठिकाणी अन्नछत्री सुरू करू, वारकरी समाधानाने खातील, आनंद होईल. पाहिलं एवढी तकलीफ असतानाही राजे आईला विसरले नाही. आम्ही खूप भाग्यवान आहोत, आम्हाला असा पुत्र लाभला. खरंच हो, आम्हालाही आनंद झाला. सुनबाई, आम्हाला असं वाटत ज्ञानोबा तुकोबांच्या वारीत शंभूराजेंनी चार गावं चालावीत. चालायला काही हरकत नाही. आणि आषाढी एकादशीला तुम्ही दोघांनी पांडुरंगाची पूजा करावी आणि अभिषेकही करावा. आम्ही तयार आहोत, पण ते ऐकतील. रुक्मिणी होऊन सांगा, पांडुरंग का ऐकणार नाही. आणि महादोबा बुवांची भेटही होईल. महादोबा बुवा संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे सुपुत्र. महादोबा बुवा खूप मोठा अधिकार आहे त्यांचा वारकरी संप्रदायात. तुकाराम महाराजांची शिकवण आणि भागवत धर्माची वीणा त्यांच्याच खांद्यावर आहे. पांडुरंगाच्या जयघोषाना आणि अभीर बुक्क्यांना अखंड देहू नाहून निघेल आता. जय हरी विठ्ठल. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. जय जय 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 पांडुरंग हरी. तर मंडळी, अशी आहे ही विठुरायाची ओढ. त्या सावळ्या निर्गुण रूपावर जो भाळला, जो त्याच्या प्रेमात पडला, ज्याला त्याचं वेड लागलं, तो विठुरायाच्या नामाशिवाय राहू शकत नाही. विठुरायाची ताटातूट त्याला सहन होत नाही. भेटीची भूक लागते, भेटीची तहान लागते, जीव व्याकुळ होतो, प्राण कंठाशी येतात. हा विरह मात्र फार गोड असतो वर, कारण या विरहाच्या देठावर माऊलीच्या दर्शनाचं फूल उमलणार आहे. तर मंडळी, आता कसं अगदी सोपं झालेलं. पांडुरंगाच्या भेटीला जायचं म्हटलं की निघाले पंढरीच्या वार. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी उलट होत. उलट म्हणजे कसं, गावावरी एक बाभुळ, खाली शेंडा वरती मुळ, खाली कळस वरती देऊळ, गथय न्यारी फुला आधी गुंफिला तुरा, त्याचा अर्थ करी चतुरी, कोण सद्गुरु घरचा पुरा, होविल शिरी. आता सांगा मंडळी, याचा अर्थ काय. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्वी सगळं उलट होत. खाली शेंडा वरती मुळ, खाली कळस वरती देऊळ. अहो, पण त्या उलट्याचं सुलट केलं कोणी. शिवाजी महाराज अवघ्यांचं जगणं त्यांनी सुखी केलं होत. ते होते भीती आसपास फिरकत नव्हती. महाराजांच्या काळात धर्माचार चांगला होता. शिवाजी महाराज म्हणजे साक्षात परमेश्वराचं रूप. छातीचा कोट करून त्यांनी धर्म जपला. म्हणून आज इंद्रायणी काठी या देव मध्ये आपलं कीर्तन सुरू आहे. छत्रपतींनी स्वराज्याचा भगवा फडकवला, म्हणून वारकऱ्याच्या वारीचा भगवा सुखरूप राहिला. बोला जय जय राम कृष्ण. जय जय राम. पांडुरंग बुवा. पांडुरंग. 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 बुवा,
अहो काळजी टाकणारी कबर आलीये. काय झालं? काय नाही, मुघलांच्या फौजात टेहळणी करताना चार पाच वारकऱ्यांना दिसल्या. आता हो विठ्ठला पांडुरंग कुठले तरी गाव लुटलंय वाटत, कदाचित निगडी. आपण काय करायचं? आपण निघायचंच. ठरल्या वेळी आपली पालखी पंढरपुरात प्रस्थान करणारच, त्यात खंड पडणार नाही. हरिनामाचा गजर गगनात भिडू दे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग. रायप्पा हालात कुछ ठीक नाही है, राजांवर लक्ष ठेवायला हवं. जी जिलबी पथकाला आदेश द्या, सज्ज राहायला सांगा. राजांच्या भोवती कायम सुरक्षा कवच हवं. ते तर आलंच, आणि म्या हाय, ज्योत्याजी हाय, अर्जोजी गिरजोजी यादवराव हायत. आणि लईच काही वाटलं तर माळोजी बाबा घोरपड्यासनी घेऊ की बोलवून. काळजी घ्यावी लागणार रायप्पा, औरंगजेबाची माणसं आपल्या मुलखात घुसली. एवढंच नाही, त्यानं हिंदू लोकांवर जिजिया कर लावला आहे. जिजिया कर म्हणजे? आपण हिंदू आहोत त्याचा त्याला कर द्यावा लागतो. आपण त्याच्या धर्माचे नाही म्हणून त्याची माणसं आपल्या माणसांकडनं दाम वसूल करतात. आणि एखाद्याकडे नसलच तर मग? मग काय, धर्म बदलता. हो तो माधूचा महमद, सीताबाईची सकीना. अरे देवा. एवढंच नाही, पूजा करायची असेल तर कर द्यावा लागतो. जत्रा उत्सव अभिषेक साधा टाळ वाजवला तरी मोहरा मोजाव्या लागतात. हा तर लयच मोठा अन्याय झाला. म्हणून तर रयत संतापली आहे. संघर्ष तर होणारच, आणि आपले राजेही गप्प बसणार नाहीत. त्या औरंगजेबाला हात दाखवणारच, आणि म्हणूनच त्यांच्यावर नजर ठेवायला हवी, त्यांच्या सोबत राहायला सतत. जी कविराज, त्याची काळजीच करू नका. राजांना अन्याय सहन होत नाही कदापि. राणी साहेब आवरलं का? अहो आवरा लवकर. राणी साहेब, झालं आमचं. किती वेळ लागतो तुम्हा बायकांना? काय करत असता एवढं? ते तुम्हाला बायकांच्या जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. त्यात न कळण्यासारखं काय? हो राजे, तुम्ही बाहेर पडता, एकटे बाहेर पडता. सडे उठले की निघाले. पण आमचं तसं नसतं, सगळा लवाजमा आम्हाला सोबत घ्यावा लागतो. पुरुष, बायका, मुलं आणि आमचं सैन्य. आम्ही नाही समजलो. हा बघा, हा गजरा म्हणजे फुलांची फौज. ही कानातली फुलं बिरुद्यात आहे. हे मंगळसूत्र, हे सगळे हार, बाजूबंद, गो तोडे, पाटल्या, चंद्रकोर, कुंकू, काजळ, सगळं कसं जिथल्या तिथं घेऊन लेऊन निघावं लागतं आम्हाला. राणी साहेब, कुणाच्या लग्नात नाही चाललो आपण, वारीला निघालोय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चला पंढरपुरा प्रस्थान करू. चला
विठ्ठल 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 विठ्ठ